या प्रकारे कथा तुम्हाला आम्हाला श्रवण करायची, या कानातून या कानातून नाही जाऊ द्यायची। कोणाकोणाच्या तर कानात पण जात नाही, डोक्यावरून जात, त्यांचा तर विचारच करायचा नाही। ती कथा सरळ आपल्या अंतरंगामध्ये गेली पाहिजे, हृदयामध्ये गेली पाहिजे। आजच्या कथेकडे वळूया। काल आपण भगवान परमात्म्याचं महात्म्य बघितलं। आज शौनकजी ऋषी सुतजींना विचारतात, दुसरी वेळेस ही कथा कोणी कोणाला सांगितली? तर दुसऱ्या वेळेस कथा सांगायला सुरुवात केली। प्रश्न आहे सुतजींचा, शौनकजींचा सुतजींना, सांगा बरं, आम्हाला पहिल्यांदा कथा झालेली आहे, मग दुसऱ्यांदा कथा कोणी कोणाला सांगितली? तर सुतजींनी सांगायला सुरुवात केली। तुंगभद्रा नदीच्या तीरावर आत्मदेव नावाचे ब्राह्मण आहेत, ब्राह्मण देव त्यांना म्हटलं जातं। मी काल तुम्हाला सांगितलंय बघा, ब्राह्मण देव तो स्वतः ब्राह्मण असतो, परंतु प्रत्येकाला ब्राह्मण देव म्हटलं जात नाही। ब्राह्मण बरेचसे आहेत, जन्माला येतात, कुळामध्ये जन्माला येतात, परंतु प्रत्येकाला ब्राह्मण म्हटलं जात नाही। जो ब्राह्मणाचं कार्य करतो त्याला ब्राह्मण देव म्हटलं जातं। मग कोण आहे तो? जो पूजा करतो, जो पाठ करतो, भगवंताचं भजन करतो, त्यांना ब्राह्मण म्हटलं जातं। काल कथेमध्ये निघालं होतं बघा, ज्या वेळेस राक्षसांपासून त्रास होतो तर भगवंताकडे जायचं असतं, आणि भगवंताकडून जर त्रास झाला तर ब्राह्मण बाप्पाकडे जायचं असतं, ब्राह्मण देवाकडे जायचं असतं। तुंगभद्रा नदीच्या तीरावरती आत्मदेव नावाचे ब्राह्मण आहेत। त्यांचा रोजचा नियम आहे भगवंताची पूजा करायची, पाठ करायची, अर्चना करायची, आणि रोजचा नियम असताना दोघ पती पत्नी राहत होते। पत्नीचं नाव धुंदुली, दोघही पती पत्नी राहत होते। अनेक अनेक वर्ष निघून गेले, परंतु संतान प्राप्ती नाहीये। अंतकरणामध्ये दुःख आहे, विचार करतायत, मला मूल नाहीये ना, परंतु काय करावं? ब्राह्मण देव असल्यामुळं त्यांनी काय केलं, एक गाय आणली घरामध्ये आणि गायीची सेवा करत होते। म्हटले, मला नाही तर नाही, परंतु या गायीला जर पुत्र किंवा संतान प्राप्ती झाली काही का असो ना, त्याला मी माझ्या मुलासारखं लहानाचं मोठे करेल। परंतु योगायोग असा आला माय बाप हो, त्या गायीला सुद्धा संतान प्राप्ती नाहीये झालेली, गाय सुद्धा वाज निघालेली आहे। मनामध्ये विचार करतायत, आणि विचार चालू असताना आत्मदेवजी म्हणतायत, मला तर मूलबाळ नाहीच आहे, परंतु जी गाय घरामध्ये आणली ती गाय सुद्धा तशीच निघाली। माझ्या भाग्यामध्ये, माझ्या नशिबामध्ये संतान प्राप्ती नाहीये। रात्रंदिवस भगवंताची पूजा करणारे, पाठ करणारे बघा, परंतु मनामध्ये जर एखाद्या गोष्टीचा जर आडी पडली ना, ती आडी माणसाला कुठपर्यंत नेऊन जाते, घेऊन जाते, हे या कथेद्वारे तुम्हाला आम्हाला कळेल। आत्मदेवजी नाव यांच्या मनामध्ये, अंतकरणामध्ये आडी पडलेले, मला तर संतान प्राप्ती नाहीच आहे, परंतु जी गाय आणि तिला सुद्धा झालेली नाही, करावं तरी काय? आत्ता मात्र एक दिवस असा उजाडला, त्या दिवशी ते आत्महत्या करण्याकरता निघालेले आहे। पत्नीला काही गरज नाही या गोष्टीची, फक्त पती नाराज आहे। पत्नीला काही एक गरज नाही, उलट तिला चांगलं आहे। धुंदुली नावाची ती पत्नी, तिला काहीही गरजच नाहीये, संतान प्राप्ती असो किंवा नसो, तिला फक्त एकच काम होत, सकाळी उठायचं, शेजारणीला जाऊन भांडायचं। भांडताना हो हो म्हणले तुम्ही, भांडता शेजारणीला जाऊ,
तिला एकच काम होतं, सकाळी उठायचं आणि उठल्या बरोबर शेजारणीला जाऊन भांडायचं, त्याच्या मध्ये तिचा दिवस जायचा। परंतु ऐका, ह्या गोष्टीचं सुद्धा पतीला आनंद होत होता। का? कारण की ही जर चांगली असती, हिच्याशी जर मी व्यवस्थित राहिलो असतो, ही जर मला गोड गोड बोलली असती, तर मी हिच्यामध्ये गुंग झालो असतो। ऐका, आत्मदेव ह्याच्यामध्ये सुद्धा आनंदित आहेत। म्हणून ज्याची बायको अशी आहे सुखी आहे। भांडण करणारी शेजारणी सोबत होईल का कोणी सुखी? नाही होऊ शकत। परंतु आत्मदेवजी सुखात आहेत, म्हणतात बरं आहे, चांगलं आहे, ती तिच्या कामामध्ये व्यस्त राहते, मी माझ्या कामामध्ये व्यस्त राहतो, तिच्याशी काहीही एक गरज नाहीये। परंतु मनामध्ये आडी पडली आणि आडी पडल्याच्या नंतर आत्ता मात्र आत्मदेवजी आत्महत्या करण्याकरता निघालेले आहेत। जाणार, एका विहिरीमध्ये उडी ही टाकणार, तितक्यात एका ऋषींनी हात पकडला, हो तुम्ही का आत्महत्या करताय? आणि मी सांगेन माय बापू, हो आत्महत्या कधीच करू नये। आत्महत्या आयुष्यात आल्याच्या नंतर, हा सुंदर आपल्याला देह दिलेला आहे भगवान परमात्म्याने, एवढा सुंदर देह हा परत तुम्हाला आम्हाला भेटणार नाही, हा एकदाच भेटतो। किती सुंदर देह आहे बघा बरं, नाका जागी नाक आहे, काना जागी कान आहे, डोळ्या जागी डोळे येतं, तोंडा जागी तोंड आहे, सगळं आहे ना, हात आहेत, पाय आहेत, सगळं काही दिलंय। हे कानच जर नसते दिले तर हे चष्मा कशावर अडकायचा होता? आठवते का कोणाला? विचार करत होते, कान जर नसते चष्मा कशावर ठेवायचा होता? आणि नाक जर असं वर तोंड करून असतं तर पावसाचं पाणी सरळ गेलं असतं कशात? छान आहे ना नरदिन, का आत्महत्या करायची? काही एक आत्महत्या करायची गरज नाही। मायबाप हो, आपल्याला सुंदर एवढा देह दिलाय, विचारा त्यांना, ज्यांना हात नाहीत, ज्यांना पाय नाहीत, ज्यांना चलता येत नाही, त्यांना विचारा काय त्या वस्तूची, काय त्या हाताची, त्या पायाची किंमत त्यांना विचारा। आपल्याला तर सगळं आहे, सगळं तुमच्या समोर मी सांगितलं, परंतु आत्मदेवजींना कोण सांगणार? दहापैकी एकाच्या तर डोक्यामध्ये प्रकाश पडेल, बरोबर आहे की नाही? आत्महत्या करू नये म्हणून, परंतु आत्मदेवजींना कोण सांगणार? ऋषीजींनी धरलेलं आहे, नका आत्महत्या करू, वाचवलं। आणि वाचवल्याच्या नंतर आत्ता मात्र आत्मदेवजींच्या समोर ते ऋषी बसलेले आहेत, बाजूला आत्मदेवजी सुद्धा बसलेले आहेत। बसलेले असताना दोघांची चर्चा चालू झाली, का तुम्ही आत्महत्या करताय? काय गरज पडली एवढी आत्महत्या करायची तुम्हाला? आत्मदेवजी सांगत होते, हो मला संतान प्राप्ती नाहीये, मी जी गाय आणली होती ना ती सुद्धा वांझ निघाली, हो करू तरी काय? त्या ऋषींनी बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केलाय, अहो ज्या भगवंताची पूजा करताय ते देवाला तुम्ही स्वतःचा पुत्र माना ना, स्वतःचं बाळ माना। परंतु नाही, लोकांचं असं झालंय, ज्यांना मुलं बाळ आहेत ते सुद्धा टेन्शन मध्ये आहेत, आणि ज्यांना नाहीत ते सुद्धा टेन्शन मध्ये आहेत। ज्यांना आहेत ते विचार करतायत, मला हा म्हातारपणे खाऊ पिऊ घालेल की नाही, आहे की नाही मनामध्ये विचार प्रत्येकाचे आहे। आणि ज्याला नाही त्याला वाटते की म्हातार वयामध्ये माझं कोण करेल? आता तुमचे सर्वांचे चांगले आहेत म्हणून बरे, परंतु असे बरेचसे काही कुटुंब आहेत तिथे गेल्याच्या नंतर आई वडिलांना घरामध्ये स्थान नाहीच आहे, त्यांना सरळ बाहेर काढलं जातं। आपण खेड्यात आहो म्हणून बरं आहे, शहरात गेल्याच्या नंतर एकत्रित कुटुंब बघायलाच भेटत नाही। हम दो हमारे दो, बस तिसऱ्याचं कमच नाही, काही नाही। काय करशील बाई? काय नाही, दोन तोंडान खिचडी बोंड खायचं, मोकळं व्हायचं, रा दोघ जण बिचारी। परंतु नाही, एकत्रित कुटुंबामध्ये जेवढा आनंद आहे ना,
तेवढ्यात दोघात नाही. आमचं कुटुंब केवढं सांगू का, 70 माणसाचं. मला मूलच मुलं आहेत 50 आणि मुली आहेत 15. काय काय म्हणते ताई तुमच्या वयाकडे बघून वाटत नाही. असं मनात काही आणू नका. वारकरी शिक्षण संस्था आहे, मुलं मुली शिकायला आहे. तुमच्या या भागातले मुलं बरेच आहेत. असं एकत्रित कुटुंब असावं आणि त्या कुटुंबामध्ये काय आनंद आहे. दिपाळीचा सण असावा आणि त्या सणामध्ये सर्वजण एकत्रित येतात आणि एकत्रित आल्याच्या नंतर काय आनंद आहे त्या घरामध्ये. खूप आनंद, तो आनंद दोघांमध्ये नाही भेटणार. एक एका कोपऱ्याला, दुसऱ्या एका कोपऱ्याला बसा मोबाईल पाहत, दुसरा विलाजच नाही ना. आणि लोकांना ह्याच्यामध्येच आनंद वाटते हो, ह्याच्यातच फार आनंद वाटतोय. टेन्शनच नको कोण्या गोष्टीचं. नवीन एखादा पाहुणा जर घरात आला तर वाटतं हे कधी 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 जाते. अशा बोलतात नवऱ्याला, पाडू 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 बोलतात. कशाला घेऊन आली त्याला घरामध्ये, आणि लवकर. तुमच्या गावात हाई वाटते असं असायला. नक्की मला राहायचं 7 दिवस. कोणाच्या मनाला लावून घेऊ नका, बोलण्याचा भाग आहे. एकत्रित कुटुंब खूप आनंदाचं सांगेन मी. समोर आपल्याकडे बरेचसे दिवस बाकी येत. आत्मदेवजी म्हणतात, अहो मला संतान प्राप्ती नाहीये, गाय सुद्धा तशीच निघाली म्हणून मी आत्महत्या करण्याकरता निघालोय. बरंच समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु मनामध्ये एकदा का एक गोष्ट पक्की बसली की दुसरं काहीच घुसत नाही. तेवढं एकच, मला 4000 साडी पाहिजे म्हणजे पाहिजेच. तुम्ही 5000 जरी आणली तरी मी घेणार नाही, 4000 पाहिजे. जरा जास्त महागडी झाली का? नाही, ऐकायला तयार नाही आत्मदेवजी. ऋषी म्हणतात, हे बघा मी एक फळ देतो तुम्हाला आणि या फळाच्या प्रसादाने तुम्हाला मुलगा होईल. काय या फळामध्ये? अहो मी आत्तापर्यंत जेवढं काही पुण्य केले तेवढ्या पुण्याचा भाग या फळामध्ये मी टाकणार आहे, संकल्प सोडणार आहे. आणि हे फळ तुम्ही तुमच्या पत्नीला खावया असं द्या आणि दिल्याच्या नंतर तुम्हाला संतान प्राप्ती होईल. आत्ता मात्र आत्मदेवजी आनंदात आहेत आणि आनंदात झाल्याच्या नंतर आत्मदेवजी ते फळ घेऊन घरी आलेले आहेत. पत्नीला देतात धुंदुली. अगं हे फळ ना मला ऋषींनी दिले, साधू संत आहेत, महान तपस्वी आहेत आणि या फळाच्या स्वरूपात आपल्याला संतान प्राप्ती होणार आहे. त्या धुंदुलीने ते फळ हातामध्ये घेतलं आणि घेतल्याच्या नंतर त्या फळाकडे बघते, मागून बघते, समोर बघते, मनामध्ये विचार करते, हे जर मी फळ खाल्लं तर मी गर्भवती राहील. आणि गर्भवती राहिल्याच्या नंतर 9 महिने 9 दिवस मला गर्भामध्ये ते छोटस बाळ माझ्या गर्भामध्ये राहील. मग मला बरंच काही वर्ज करावं लागेल. मला बाहेर भांडायला जाता येणार नाही, काही खाता येणार नाही, कुठं फिरता येणार नाही. मला बऱ्याच गोष्टीचे पथ्य पाळावे लागतील. मनामध्ये विचार करते आणि फक्त एवढंच नाही तर 9 महिने 9 दिवस झाल्याच्या नंतर त्या आकांत होणारा एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये एवढ्या वेदना होणाऱ्या त्या मी सहन करू शकणार नाही. ऐका, कुठली अशी स्त्री आहे हो, तो आनंदाचा क्षण आहे आणि त्या आनंदाच्या क्षणाला ती वेदना म्हणते, ती त्रास म्हणते. अशी स्त्री जन्माला आली नाही आणि येणार सुद्धा नाही. परंतु ती धुंदुली मनामध्ये विचार करते, त्या कळा मी सोचणार नाही, नको मला संतान प्राप्ती.
ते फळ त्या दुंदुलीने घेतलं, गायीच्या समोर फेकलं, जी गाय सांभाळण्याकरता आणली होती तिच्या समोर फेकून दिलं, आणि फेकून दिल्याच्या नंतर ते उघड्या तिच्या तिची बहीण आता घरी आली. आता ही अशी म्हटल्यावर ती कशी असेल? ती तिच्यापेक्षा 10 पटीनं हुशार म्हणत होते, ताई हे बघ, तुझ्या मालकाने तुला सांगितलंय ना, त्या फळाच्या द्वारे तुला संतान प्राप्ती होणार आहे, तुझ्याकडं धन आहे, द्रव्य आहे, खूप सारं तुझ्याकडं आहे, परंतु माझ्याकडं संतान प्राप्ती खूप आहे परंतु धन द्रव्य नाही. मला सांगायला सुरुवात केली, हे बघ, तुझ्या मालकाने तुला सांगितले ना फळ घे, तू दिलं ना गाईच्या समोर टाकून काही हरकत नाही, तू काय कर, मी 1 महिन्याची गर्भवती आहे, मी माझं बाळ तुला देते, तू तुझं धन मला दे. दोघांचं पक्क झालं, आणि दोघींचं पक्क झाल्याच्या नंतर हिने पतीला सांगायला सुरुवात केली. दुंदुलीने आत्मदेवजीला सांगितलं, हे बघा, मी आता गर्भवती राहणार, मग मला माहेरी जावं लागेल, मग मी आत्ताच माझ्या बहिणीसोबत जाते. निघाली बहिणीसोबत, बहिणीसोबत गेली, 9 महिने 9 दिवस तिथं राहिली, आणि राहिल्याच्या नंतर त्या बहिणीला जो पुत्र झाला तो पुत्र हिने ओटीमध्ये घेतलेला आहे, आणि इकडे ज्या गायी समोर तिनं जे फळ फेकलं होतं त्या गायीला सुद्धा संतान प्राप्ती झालेली आहे, पुत्र प्राप्ती झालेली आहे, गायीला सुद्धा झालंय आणि हिला सुद्धा झालंय. दुंदुलीला मुलगा झाला, त्याचं नाव दुंदुकारी ठेवलं, आणि गायीला मुलगा झाला. ऐका, काना हे गायी सारखे आहेत आणि पूर्ण शरीर मानवाचं आहे, म्हणून त्याचं नाव गौकर्ण असं ठेवण्यात आलं. आता गौकर्ण सुद्धा जन्माला आले, दुंदुकारी सुद्धा जन्माला आलाय, आणि जन्माला आल्याच्या नंतर आता दोघही लहानाचे मोठे होत आहेत. आत्मदेवजी सुद्धा आनंदात आहेत, मला संतान प्राप्ती झालेली आहे, कुठला बाप आनंदात नाही राहणार, खूप आनंदामध्ये आहे. आणि त्या आनंदामध्ये दोघही लहानाचे मोठे होत आहेत, आणि लहानाचे मोठे होत असताना धुंदुकारी हा वाईट वळणाला जात होता, परंतु गौकर्ण हा शांत स्वभावाचा हुशार स्वभावाचा असताना गौकर्ण याला शाळेमध्ये टाकण्यात आलं. आणि पूर्वीची शाळामध्ये आपल्या शाळेसारखी शाळा नव्हती, वनामध्ये शिक्षणाकरता जावं लागत होतं. गौकर्ण वनामध्ये गेलेला आहे गुरुजींकडे शिक्षण घेण्याकरता. लहानाचा मोठा होतोय, दुंदुकारी सुद्धा लहानाचा मोठा होतोय, परंतु दुंदुकारी हा वाईट वळणाला लागलेला आहे, शिक्षणाकरता गेलेला नाही. परंतु पूर्वीचा काळ असा होता, ज्या वेळेस व्यक्ती वयस्कर झाला, बापाची चप्पल का मुलाला आली की सगळं काही सोडून देत होते आणि वनामध्ये निघून जात होते. आत्मदेवजींनी सुद्धा तेच केलेलं आहे. आता वय झालंय, आता संसार झाला, आता फक्त परमार्थ करायचा, आणि परमार्थ करायचा या कारणाने आत्मदेवजी सुद्धा वनामध्ये निघून गेलेले आहेत. आत्ता मात्र धुंदुकारी आणि धुंदुली हे दोघ जण घरामध्ये आहेत. धुंदुकारी हा वाईट वळणाला लागलेला आहे, प्रत्येक ठिकाणी जायचा, नशापान करायचा, धूम्रपान करायचा, वाईट स्त्रियांची संगत सुद्धा करायला लागला.